आज आपण शिकणार आहोत पूर्णांकाची वजाबाकी आपल्या आयुष्यात अशी वेळ अनेकदा येते जेव्हा वजाबाकी करणे म्हणजे सबट्रॅक्शन ऑफ इंटीजर्स करणं आवश्यक होऊन बसतं जसे की तापमान वजा करणे अंतराची वजाबाकी नफ्याची वजाबाकी आणि तोट्याची वजाबाकी इत्यादी चला अशावेळी पूर्णांकाची वजाबाकी कशी करायची ते शिकूया प्रथम पूर्णांकाची वजाबाकी म्हणजे सबट्रॅक्शन ऑफ पॉझिटिव्ह इंटिगर्स समजा एखाद्या ठिकाणाचे तापमान तीन डिग्री सेल्सिअस आहे जर त्यात वाढ होऊन ते सात डिग्री सेल्सिअस झालं तर तापमान किती वाढेल हे जाणून घेण्यासाठी आपल्याला सात डिग्री सेल्सिअस तापमानातून तीन डिग्री सेल्सिअस तापमान वजा करावे लागेल म्हणजे धन सात मधून धन तीन वजा करावे लागतील जेव्हा आपल्याला एका पूर्णांकातून दुसरा पूर्णांक वजा करायचा असतो तेव्हा आपण वजा होणाऱ्या पूर्णांकाचा बेरीज व्यस्त म्हणजे अॅडिटिव्ह इन्व्हर्स दुसऱ्या पूर्णांकात मिळवतो कोणत्याही संख्येचा बेरीज व्यस्त हा त्या संख्येचे चिन्ह बदलून प्राप्त केला जाऊ शकतो म्हणून धन तीनचं बेरीज व्यस्त आहे ऋण तीन अशा प्रकारे बेरीज झाली धन सात धन ऋण तीन जसं की आपण पाहू शकता की इथे एक धन पूर्णांक म्हणजे पॉझिटिव्ह इंटिगर आहे आणि दुसरा म्हणजे इंटिगर आहे तर तुम्ही सांगू शकता का की यांची बेरीज कशी केली जाईल जरा विचार करा चला आम्ही सांगतो यांची बेरीज करण्याआधी आपल्याला यांची सांख्यिक किंमत म्हणजे न्यूमरल व्हॅल्यू म्हणजेच यांची चिन्हे जाणून घेऊ धन सातची सांख्यिक किंमत आहे सात आणि ऋण तीनची सांख्यिक किंमत आहे तीन आता आपण मोठ्या संख्येतून म्हणजे सात मधून लहान संख्या म्हणजे तीन वजा करू त्यातून आपल्याला चार हे उत्तर मिळेल आणि मग आलेल्या उत्तरासोबत मोठ्या सांख्यिक किंमतीचे चिन्ह धन सात म्हणजेच धन चिन्ह लावू म्हणजे उत्तर असेल धन चार आलेल्या उत्तरावरून असं समजतं की तापमानात चार डिग्री सेल्सिअसने वाढ झालीये पूर्णांकाची वजाबाकी आपण संख्या रेषेवर नंबर लाईनवरही करू शकतो येथे सुद्धा आधी आपण वजाबाकीच्या प्रक्रियेचे म्हणजे सबट्रॅक्शन ऑपरेशनच्या बेरजेच्या क्रियेत म्हणजे ऍडिशन ऑपरेशन मध्ये रूपांतर करून घेऊ म्हणजेच धन सात ऋण धन तीनच्या ऐवजी धन सात धन ऋण तीन लिहू आता पहिली संख्या आहे धन सात जसे की ही धनसंख्या आहे म्हणून आपण शून्य पासून उजवीकडे सात पावले चालूया अशा प्रकारे आपण पोचू धन सात संख्येवर आणि दुसरी संख्या आहे ऋण तीन जसे की हा एक ऋण पूर्णांक आहे म्हणून आपण डावीकडून तीन पावले चालू अशा प्रकारे आपण पोचू धन चार वर जे धन सात मधून धन तीन वजा केल्यानंतर मिळालेले उत्तर आहे चला आता आपण समजून घेऊ ऋण पूर्णांकांची वजाबाकी म्हणजे सबट्रॅक्शन ऑफ नेगेटिव्ह इंटिगर्स कशी करायची समजा एखाद्या जागेचे तापमान ऋण तीन डिग्री सेल्सिअसवरून घसरून ऋण सात डिग्री सेल्सिअसवर पोहोचले तर तापमानात किती घसरण झाली त्याचे उत्तर ऋण सात ऋण ऋण तीन अशी वजाबाकी करून मिळवली जाऊ शकते अशा वेळी देखील आपण आधी वजा केल्या जाणाऱ्या पूर्णांकाचा बेरीज व्यस्त प्राप्त करू जो धन तीन असेल आणि मग त्याला ऋण सात मध्ये मिळवू ऋण सात मध्ये तीन मिळवण्याआधी आधी, आधी आपण मोठ्या सांख्यिक किंमतीमधून म्हणजे चिन्हातून लहान सांख्यिक किंमत वजा करू शकतो आणि मग ज्या संख्येची सांख्यिक किंमत जास्त असेल तिचे चिन्ह उत्तराला लावू यातून ऋण चार असे उत्तर मिळेल या उत्तरावरून असे लक्षात येते की तापमानात चार डिग्री सेल्सिअसची घसरण झालीय ह्यांची वजाबाकी आपण संख्या रेषेवरही करू शकतो येथे सुद्धा आधी आपण वजाबाकीच्या क्रियेला बेर्जेच्या क्रियेत रूपांतरित करून घेऊ म्हणजे ऋण सात ऋण ऋण तीनच्या ऐवजी ऋण सात धन धन तीन लिहू आता पहिली संख्या आहे ऋण सात जसे की हा एक ऋण पूर्णांक आहे त्यामुळे आपण पासून उजवीकडे सात पावले चालूया अशा प्रकारे आपण पोहोचू ऋण सात ह्या संख्येवर दुसरी संख्या आहे धन तीन जसे की हा एक धन पूर्णांक आहे म्हणून आपण ऋण सातच्या उजवीकडे तीन पावले चालू अशा प्रकारे आपण पोहोचू ऋण चार वर जे ऋण सात मधून ऋण तीन वजा केल्यानंतर मिळालेले उत्तर आहे अशाच पद्धतीने आपण धन आणि ऋण संख्येची वजाबाकी करू शकतो जसं एखाद्या जागेचे तापमान तीन डिग्री सेल्सिअस आहे जर हे घसरून ऋण सात डिग्री सेल्सिअस पर्यंत पोहोचत असेल तर तापमानातली ही घसरण ऋण सात मधून धन तीन वजा करून शोधली जाऊ शकते सुद्धा आपण आधी वजा केल्या जाणाऱ्या पूर्णांकाचा बेरीज व्यस्त प्राप्त करू जो असेल ऋण तीन आणि मग त्याला ऋण सात मध्ये मिळवू जसं की आपण पाहू शकता ऋण सात आणि ऋण तीन मध्ये समान चिन्हे आहेत म्हणून आपण यांच्या सांख्यिक किमतीला एकत्र मिळवू आणि आलेल्या उत्तरासोबत या दोन्हीचे चिन्ह म्हणजे ऋण चिन्ह लावू यातून ऋण दहा हे उत्तर मिळेल संख्या रेषेवर ऋण सात ऋण धन तीन चे उत्तर शोधण्यासाठी आधी आपण ह्याचे बेरजेच्या क्रियेत रूपांतर करू म्हणजे ऋण सात धन ऋण तीन अशा प्रकारे आता पहिली संख्या आहे ऋण सात तर शून्य पासून डावीकडे सात पावले चालत जाऊ दुसरी संख्या आहे ऋण तीन म्हणून सात पासून डावीकडे तीन पावले चालत जाऊ अशा पद्धतीने आपण पोहोचू ऋण दहावर म्हणजे ऋण सात ऋण धन तीन चे उत्तर आहे ऋण दहा तर आज आपण शिकलो जेव्हा आपल्याला एका पूर्णांकातून दुसरा पूर्णांक वजा करायचा असतो तेव्हा आपण वजा केल्या जाणाऱ्या पूर्णांकाचे बेरीज व्यस्त म्हणजे अॅडिटिव्ह इन्व्हर्स दुसऱ्या पूर्णांकात मिळवतो